दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। भारतीय जनता पक्षाच्या मिशन बारामती मोहिमेअंतर्गत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन नोव्हेंबर महिना अखेर पुन्हा बारामती दौऱ्यावर येणार आहेत। त्यांचा हा दौरा निश्चित झाला असून 2 महिन्यांमधील त्यांचा हा दुसरा दौरा आहे। या दौऱ्याच्या पूर्वतयारी संदर्भात केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल शुक्रवारपासून 2 दिवसांच्या बारामती दौऱ्यावर येणार आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध विधानसभा मतदारसंघांना पटेल भेटी देणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाने राज्यातील काही मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केलंय। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे। या मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे सोपविण्यात आली असून 2 महिन्यांपूर्वी सीतारामन यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला होता। या दौऱ्यात त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला होता। त्यानंतर आता पुन्हा त्या नोव्हेंबर महिना अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बारामती दौऱ्यावर येणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, संध्या लाईव्ह। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।